2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गजांची आणि विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आणि त्यांच्या जागी इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली, तर काही ठिकाणी आपल्याच पक्षातील दुसरा चेहरा समोर केला। त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचं देखील तिकीट भाजपाने कापलं, त्यामुळे आता भाजपवर जोरदार टीका होऊ लागली। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न दिल्यानं आपणास दुःख झालं, मोदींना ज्यांनी ग्रोधा कांडानंतर वाचवलं त्या अडवाणींचं खच्चीकरण केलं, अशी खंत काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे। ते पंढरपुरात बोलत होते। रविवारी पंढरपूर येथे सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी न दिल्यानं आपणास दुःख झालं, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली आहे। भाजपकडून अडवाणी युग संपवलं जात आहे। ज्या अडवाणींनी पंतप्रधान मोदी यांना त्यावेळी गोधरा कांडातून वाचवलं होतं त्याच अडवाणींना आज अडगळीत टाकलं आहे, असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं। तसेच प्रकाश आंबेडकर यांनी MIM सारख्या संविधान विरोधी पक्षाची युती केली आहे। धर्माच्या नावावर सगळं सुरू आहे, धर्मनिरपेक्ष घटनेचा खून होत आहे, देश चांगला सुरू असताना बाधा आणण्याचं काम सुरू आहे। प्रकाश आंबेडकर अशाच लोकांना डोक्यावर घेऊन बसलेत जे संविधानास धक्का लावण्याचं काम करत आहे, अशी टीका सुशील कुमार शिंदे यांनी केली आहे। काँग्रेसमधून भाजपात नेते जात आहेत याबाबत आमच्याकडे स्टॉक आहे, त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून आमच्याकडून नेत आहेत, आमचे लोक तिथे सेक्युलरिझम शिकवून त्यांना धडा शिकवतील, असं शिंदे म्हणाले।